काय सणासुदीचं गोड खाऊन कंटाळलाय? आजच करा चिकन मटनचं झणझणीत बेत, असो कोणताही प्रोग्राम मसाला आणायचा फक्त उत्कृष्ट चवीचा आपल्या स्वाद मसाले पलूस आणि विटामधूनच। आता महाराष्ट्रातच नाही तर जगभरात कुठेही घरपोच मसाले आणि चटणीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। स्वाद मसाले कराड तासगाव रोड पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी विटा। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, धरणाचे चारही दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। चांदोली धरण क्षेत्रात शनिवारपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार सुरुवात केली असल्यामुळे धरण प्रशासनाने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सांडव्यातून 5000 क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 1400 क्युसेक असा एकूण 6400 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू केला असल्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे। चांदोली धरण क्षेत्रामध्ये कालपासून पावसाचा जोर वाढला असल्यामुळे धरण प्रशासनाने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सांडव्यातून तब्बल 5000 क्युसेक तर धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्रातून 1400 क्युसेक असा 6400 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सोडला आहे। खरं तर धरण 100% भरला असल्यामुळे धरण क्षेत्रात जर याहीपेक्षा आणखीन पावसाचा जोर वाढला तर विसर्ग वाढवावा लागण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे।